आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात जास्त आवश्यकता आहे लीडरशिप, नेतृत्व गुणाची. पण ही लीडरशिप म्हणजे नेमकं काय, नेतृत्व गुण म्हणजे नेमकं काय, म्हणजे राजकारणी लीडर बनणं म्हणजे नेतृत्व गुण, इतरांना सूचना देणं म्हणजे नेतृत्व गुण, स्वतः आरामात बसून राहायचं आणि दुसऱ्यांना ऑर्डर सोडायची म्हणजे नेतृत्व गुण आहे का? निश्चित नाही. नेतृत्व गुणाचा अर्थ काय आहे, लीडरशिपचा अर्थ काय आहे, तर इतरांना सूचना देणं म्हणजे लीडरशिप नाहीये, पुढारी बनणं म्हणजे लीडरशिप नाहीये. मग सूचना देणं म्हणजे नेतृत्व नाहीये, नेतृत्व गुणाचा अर्थ आहे इतरांना सूचना न देता. लीडरशिपचा अर्थ आहे इतरांना सूचना न देता केवळ तुमच्या आचरणातून, तुम्हाला पाहून, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून, तुमच्या बोलण्याकडे पाहून सर्वांना आतून काम करण्याची, आनंदात जगण्याची, उत्साही राहण्याची, संकटाला सामोरं जाण्याची प्रेरणा मिळणं म्हणजे लीडरशिप, म्हणजे नेतृत्व. मी लिहित आहेत की सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं, बरोबर आहे, पण नेतृत्व गुणाचा अर्थ फक्त तेवढा नाही ना. मी पुन्हा एकदा सांगतो, क्लिअर करून घ्या कन्सेप्ट. आणि हे मी ज्ञानयोगाच्या माध्यमातून, माझ्या दृष्टिकोनातून नेतृत्व गुण काय ते सांगतोय. काय आहे, केवळ सूचना देणं म्हणजे नेतृत्व गुण नाही. मग केवळ तुमच्या असण्याने, तुमच्या पाहण्याने, तुमच्या हसण्याने, तुमच्या शब्दांनी, काहीच न बोलता तुमच्या आचरणाने इतर लोकांना जीवन जगण्याचं बळ येणं, इतर लोकांना संकटाला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास येणं, इतर लोकांना भरभरून जगण्याची प्रेरणा मिळणं म्हणजे नेतृत्व गुण आहे. माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत? यस नो टाईप करत राहा, बोलत राहा, शेअर करत राहा. मग आता मी तुम्हाला सांगितलं की इतरांना केवळ तुमच्या शब्दांनी, नुसत्या शब्दांनी नाही सांगते मी, तुमच्या आठवणीने, तुमचा चेहरा जरी डोळ्यासमोर आणला ना तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती हसणं, हास्य यायला पाहिजे. पण आता हे इतरांना तुमच्याकडनं ही प्रेरणा कधी मिळेल बरं, कशी मिळेल बोलू, तुमच्याकडनं इतरांना प्रेरणा कशी मिळेल? बोलत राहा, उत्तर देत राहा, पूर्ण सत्संग ऐका. कशी मिळेल प्रेरणा? तुम्ही खूप ज्ञानी आहे म्हणजे प्रेरणा मिळेल? तुम्ही दिसायला स्मार्ट आहेत, सुंदर आहेत, यु नो आय एम व्हेरी स्मार्ट माऊलीजी, असं माझं स्वतःचंच मत आहे. कधी मिळेल प्रेरणा बोला? स्मार्ट असल्यावर, सुंदर असल्यावर, मोठं घर असल्यावर, भरपूर जमीन असल्यावर, किंवा तुमच्याकडे खूप श्रीमंती आणि पैसे असेल तर इतरांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळेल का हो? बोला, नाही, तेव्हा नाही मिळणार. नाही तर लाखो लोक स्मार्ट आहेत, लाखो लोक श्रीमंत आहेत, लाखो लोक खूप मोठ्या इस्टेटीचे मालक आहेत, पण तरी सुद्धा सगळ्यांना प्रेरणा नाही मिळत ना त्यांच्याकडनं. प्रेरणा मिळण्यासाठी ऐका, मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आजचा सत्संग केवळ ऐकू नका, लिहित राहा, कॉमेंट करत राहा, जोडल्या जा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा, बघत राहा, कारण हे आयुष्यातल्या यशासाठी खूप आवश्यक आहे. नेतृत्व गुणासाठी लोकांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे, पण प्रेरणा त्याच वेळेला मिळेल ज्या वेळेला लोक क तुमच्याशी हृदयापासून जोडल्या जातील. जिथे दोन लोक जोडले गेले ना एकमेकांसोबत,
शब्दांची गरजच पडत नाही हो। ऐकत आहात, लोक तुमच्याशी जोडले गेले पाहिजे, आणि ज्या वेळेला लोक तुमच्याशी जोडल्या जातील आपोआप त्यांना प्रेरणा मिळेल। पण आता लोक केव्हा जोडल्या जातील बरं, हा पॉइंट महत्वाचा आहे। मी सांगितलं की लोक तुमच्याशी जोडले गेले पाहिजे हृदयाने, अपेक्षेशिवाय जोडले गेले पाहिजे। बघा, या जगामध्ये अपेक्षा ठेवून खूप लोक एकमेकांशी जोडतात, याच्याकडनं मला फायदा होईल या भावनेतून खूप लोक एकमेकांशी जोडले जातात, एकमेकांकडे जातात। मी काय सांगतो, निरपेक्षपणे हा माझा आहे असं तुमच्याबद्दल किती लोकांना वाटतो? नीट ऐका, तुमच्याकडे खूप काही असताना लोक तुमचा रिस्पेक्ट करतात हे कॉमन आहे। तुमच्याकडे पैसे असताना लोक तुम्हाला रामराम करतात हे नॉर्मल आहे। तुमच्याकडे काहीच नाही आणि तरी सुद्धा लोक तुमच्यावर, तुमच्या काहीच नसण्यावर, तुम्ही जसे आहात तसे लोक तुमच्यावरती प्रेम करतात, लोक तुमच्याशी जोडलेले। हे त्याच वेळेला शक्य आहे ज्या वेळेला तुमच्या हृदयात विश्वात्मक भाव आहे, तुमच्या हृदयात काळजी आणि प्रेम आहे। कुणासाठी? या विश्वातल्या प्रत्येकासाठी काळजी आणि प्रेम। हे सगळे लोक माझे, आतून आतून तुम्हाला असं वाटलं पाहिजे, हे सगळे लोक माझे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ज्या माणसाला इतरांचं चांगलं झाल्याच्या नंतर आनंद होत नाही, त्या माणसाशी लोक जोडल्या जाऊ शकत। मुंह में राम बगल में छुरी, तोंडावर गोड गोड बोलणं, आतमध्ये मत्सर असणं, जळकटपणा असणं, याने ते लोक तर पुढे जातात पण तुमची प्रगती कधीच होत नाही। तुमच्या सोबतचे लोक पुढे गेल्याच्या नंतर विचारा स्वतःला, लिहा मला, सांगा की तुम्हाला खरंच आनंद होतो, दुसऱ्याचं यश पाहून तुम्हाला समाधान होतं। किती लोक तुमच्या हृदयात आहे आणि तुम्ही किती लोकांच्या हृदयात? सोचो, विचार कर। हे जे मध्ये मी मौन राहतो, शांत होतो ना, हेच स्वतःमध्ये जाण्यासाठी। असं समजू नका की माऊलीनं तुम्ही मोबाईल वरती बघताय, मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही आणि मी मिळून या सत्संगाच्या माध्यमातून आतला प्रवास करतोय, आत जातोय। हे शब्द केवळ ऐकून सोडून देऊ नका, या शब्दांनी तुमच्या आत जा, या शब्दांना आरसा बनवा। घाई घाई तुम्हाला सगळ्या जन्माची घाई असते, पटापट पुढे जायचं, पटपट पटपट बोला माऊली, पॉइंट बोला माऊली। अरे जर माझ्या शब्दांनी तुम्ही तुमच्या आत जाऊन स्वतःला बघू शकत नसताल तर काय कामाचा तो सत्संग आणि काय कामाचं ते ज्ञान? शांत व्हा ना, जरा स्थिर व्हा, स्थिर व्हा। तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमचं काय नाव आहे, याला अर्थ नाही तुम्ही जगतायत का? नाही तर जीवन नावाचा माणूस मेलेला आहे, काय फायदा? श्रीमंत नावाचा माणूस भीक मागतोय, काय फायदा? समाधान नावाच्या माणसाच्या चेहऱ्यावर कंटिन्यू चिंता आणि काळजी, काय फायदा? सांगा, हे सत्संग ऐकणं नाही आहे, फेसबुकवरती युट्यूबवरती ऐकतात हे समजूच नका। बस मी आणि माझी माऊली माझ्या सोबत आहे, मला तर असंच वाटतं की तुम्ही माझ्या सोबत आहे, तुम्हाला सुद्धा वाटतं।
बोलो। आणि त्यासाठी लोक जोडल्या जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मला जे मिळालं नीट ऐका। मी पुन्हा सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतो, ही वृत्ती जर असेल ना, नेतृत्व गुण ही वृत्ती आहे, लीडरशिप ही वृत्ती आहे, माझ्याकडे काही अधिकारच नाहीये, माझ्याकडे काही पैसेच नाहीये, माझ्याकडे घालण्यासाठी कपडे नाहीयेत, मग मी इतरांना काय देऊ शकतो, याला लीडरशिप म्हणत नाही। तुमच्याकडे काहीच नसताना सुद्धा या जगाला तुम्ही सगळं खूप काही देऊ शकता, पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, आत वृत्ती बघा, चेक करा कुठली वृत्ती पाहिजे। मला जेवढं काही या जगाकडनं मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त या दोन्ही हातांनी मला या जगाला द्यायचं, देणं हा भाव। हे बोलतानाच माझ्या अंगावरती शहारे येत आहेत, तुमच्या सुद्धा येत आहेत, कोरडेपणाने ऐकू नका, आतून फील करा की या जगाकडनं जे जे काही आतापर्यंत मला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मी या जगाला काय देऊ शकतो, मी काय देऊ शकतो। हे सगळे लोक माझे, इतरांचं चांगलं झाल्याच्या नंतर मला खूप आनंद होतो आणि दुसऱ्याचं यश बघून माझ्या मनात समाधान होतो। सोबत आहात, माझ्या सोबत बोला। खूप सुंदर गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे। लीडरशिप केव्हा आहे, काळजी प्रेम काय आहे आणि माणसाने कसं असायला पाहिजे, बोलणार माझ्यासोबत गाणं, बोला, बोलायचं सोबत, पाठ असेल तर बोला, मस्त नाचत बोला, डोलत बोला। किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार। लक्षात घ्या, सोबत बोला माझ्या, किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी का दर्द ले सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। कुणाचं दुःख बघून जर तुम्हाला त्याचं दुःख मला देऊन टाकन त्याला खुश कर असं वाटत असेल, कुणासाठी जर हृदयात तुमचं प्रेम असेल ना आणि इतरांच्या चेहऱ्यावरचं हसणं बघून तुम्हाला आनंद होत असेल ना, यस, ते जीवन खरं माणसाचं जीवन। मस्त बोला माझ्यासोबत, नाचत बोला। किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी का दर्द ले सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है। बोला, माझ्याकडे काहीच नाही माऊली, पैसेच नाही माऊली जी, आणि मी काय करू। अरे श्रीमंती पैशाने नाही पाहिजे, हृदयाने पाहिजे। मान अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी का हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। काय सुंदर है बघा, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। पुढच्या दोन ओळी ऐका, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। मर की भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे,
कि मर के भी किसी को याद आएंगे। तुम्ही आणि मी मेलो ना काहीच राहत नाही, एकच गोष्ट राहते, तुमची आठवण। आणि त्या आठवणीने इतरांना प्रेरणा देणं म्हणजे लीडरशिप। किसी युवा सते हो तेरे दिल में प्यार हे तर आहेच, पण कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसू में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कई से बार बार, जीना इसी का नाम है। तो बता बोलो, आणि शांत व्हा, घाई 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 करू नका। सत्संग म्हणजे नुसतं काही पटपट पटपट ऐकणं, बोलणं, आधाशासारखं खाणं सोडून देणं नाही। सत्संग म्हणजे रुजू देणे, आतमध्ये येणं, सोबत राहणं। बघा ना, हा विचारच किती छान आहे की नुसत्या माझ्या आठवणीने लोकांच्या चेहऱ्यावरती प्रेम, आनंद, समाधान, आणि नुसतं माझं नाव आठवलं की लोक त्यांचं दुःख विसरतात। तुम्ही विचार तर करून बघा की तुमच्यामुळे इतरांना आनंद। आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही काम करताना कुठल्या पद्धतीने काम करतात। बघा, पैसे तर सगळ्यांना पाहिजे, पण काही काही लोक चार प्रकारचे लोक आहेत, बरं का? आता हे खूप महत्वाचं पॉइंट आहे, चार प्रकारचे लोक आहेत। पहिलं, काम करताना त्यांच्या मनामध्ये, चौघांच्याही मनामध्ये पैशाचा विचार असतो। पण पहिले लोक कसे आहेत माहिती आहेत का? हे पहिले लोक लक्षपूर्वक ऐका बरं, ते फक्त जेवढे पैसे मिळतील तेवढंच काम करत। आपल्याला एवढं मिळालं ना भाऊ, बस तेवढंच काम करतो। दुसरे लोक ते तर शक्यतो काम टाळण्याचाच प्रयत्न करतात, पण कुणीतरी आपल्याला बोलेल म्हणून कसं तरी करून टाकायचं म्हणून पैशापेक्षा कमी काम करतात। काय काय सांगितलं मी? काही काही लोक पैसे, नंबर एक, पैसे मिळतील तेवढंच काम करतात। नंबर दोन, ते म्हणजे काम करायचंच नाहीये पण काम कमीच करायचंय, पण पर्याय नाहीये किंवा काहीतरी टाळामटाळ करायची म्हणून काम करणं। नंबर तीन, ते म्हणजे पैसे वाढावे म्हणून काम करणं। या चारपैकी आपण कुठल्या कॅटेगरीत आहे प्रत्येकाने प्रत्येकाला बघा बरं का। काय काय सांगितलं मी? पैशा पुढं करणं, पैशापेक्षा कमी करणं, त्यानंतर पुढचं काम करायचं पण प्रमोशन मिळालं पाहिजे, त्याच्यापेक्षा मला जास्त पैसे मिळाले पाहिजे म्हणून काम करणं। आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे पैसे मिळव नाही तर न मिळव, मला कामातच आनंद आहे, काम करताना खूप मजा येते। तुम्ही कुठल्यामध्ये बरं? बघा, पहिल्या तीन मध्ये फार कॉम्पिटिशन आहे बरं का। पैशासाठी काम करणारे लोक आहेत, पैशापेक्षा कमी काम करणारे लोक आहेत, त्यानंतर पैसे हवेत म्हणून काम करणारे लोक आहेत, पैसे वाढावेत म्हणून काम करणारे लोक आहेत, पण कामाशी, फक्त कामाशीच मला संबंध आहे, पैशाची काही घेण देण नाही, ते मिळतील आपोआपच, मला कामात आनंद आहे, असे लोक फार कमी। तुम्ही जर नंबर चार मध्ये असताना तिथे कॉम्पिटिशनच नाही, तिथे स्पर्धाच नाही, तुमचीच तुमच्याशी स्पर्धा आहे की मी किती देऊ शकतो। सध्याला प्रॉब्लेम असा आहे की लोकांना कष्टाशिवाय, नीट ऐका बरं, लोकांना कष्टाशिवाय यश पाहिजे, मेहनतीशिवाय पैसे पाहिजे, साधने शिवाय आरोग्य पाहिजे, श्रद्धेशिवाय ज्ञान पाहिजे, दिल्याशिवाय त्यांना समाधान पाहिजे, आणि जोडल्याशिवाय लोकांना आनंद पाहिजे। कसं मिळालो? आणि जर मिळालं तर ते टिकेल? कष्टाशिवाय यश कसं टिकेल? आणि खरं समाधान तरी मिळेल का तुम्हाला त्याच्यातून? कष्टाशिवाय यश नाही पाहिजे, जोडल्याशिवाय आनंद नाही पाहिजे, श्रद्धेशिवाय ज्ञान नाही पाहिजे, आणि ते मिळतही नाही हो।
मेहनतीशिवाय पैसे मिळायलाच नाही पाहिजे, आणि मेहनतीशिवायचे पैसे तुम्ही मला सांगा टिकतात तुमच्याकडे? आज एवढे दवाखाने का वाढलेले? लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आणि साधनेशिवाय तर आरोग्य मिळू शकत नाही. प्राणायाम, ध्यान, योगा हे माझ्यासाठी नाहीच आहे ना. कुठेही जोडल्या जाओ, कुठेही जा, मी असं म्हणतच नाही की ज्ञानयोगाशी जोडल्या जा म्हणून तुम्ही. आणि हे सगळं त्याच वेळेला शक्य. सुन रहे हो? हे सगळं त्याच वेळेला शक्य आहे ज्यावेळेस माणूस आतून आनंदी फील करतो. लोक माझेत असं त्याला वाटत. म्हणून मी नेहमी सांगतो, आपले ज्ञानयोग आहे ना एक विश्वविद्यालय शिबिर नाही आहे. ज्ञानयोग एक युनिव्हर्सिटी आहे. विश्वविद्यालय म्हणजे काय? जिथे तुमचा विश्वात्मक भाव वाढतो, मी कडनं आम्ही कडे जातो. युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटी म्हणजे ती डिग्रीवाली युनिव्हर्सिटी नाही आपली ज्ञानयोग. स्टेट ऑफ युनिव्हर्सॅलिटी वाढते ती युनिव्हर्सिटी. तुम्ही आपलं ज्ञानयोग बघा ना, जे साधक जोडलेले, तुम्ही मला सांगा ना, जात ना धर्म ना पंथ, आपल्या वनात आल्याच्या नंतर हजारो लोक एकत्र असतात, कोणी जात विचारत का? कसं दिसताय तुम्ही ते विचारत, वय विचारत, हजार लोक, पण हजार लोकांमध्ये शरीर हजार आत्मा एक. अनुभवत आहात की नाही? बोलो. जो व्यक्ती, ऐका मी एक 5 मिनिटात संपवतोय, जो व्यक्ती आतून आनंदी नाहीये, आतून समाधान नाहीये, आतून त्याला काळजी आणि प्रेम नाहीये इतरांविषयी, तो लीडरशिप करू शकत नाही, तो यशस्वी होऊ शकत नाही, तो समाधानी राहू शकत नाही. ज्ञानयोगातून तुम्ही बघा ना, आपण सगळे लोक एकमेकांशी जोडले जातो. अरे साधं जर मी शिबिर घ्यायला आलो, बघा ना किती मजा असते. सगळे 30-35 लोक एका ठिकाणी जेवायला येतात, एकमेकांना मदत करतात. आपलं ज्ञानयोगाचा परिवार बघा ना, आपल्या ज्ञानयोगातल्या परिवारात जर एखाद्याचं लग्न असेल, एखाद्या मुलाचं लग्न असेल, एखाद्या व्यक्तीच्या मुलाचं मुलीचं लग्न असेल, तुम्ही सांगा मला, पाहुणे म्हणून आपण तिथे जातो का? 100-200 लोक आपला सगळा ग्रुप, आणि तिथं कुठलंच काम करायची आपल्याला लाज वाटत नाही. मग ते वाढायला मदत करतील, ते सतरंजा उचलायला मदत करतील, मान सन्मानाची गरजच नाही आपल्याला. हे होतंय की नाही? का बरं? कारण त्याच्या मुलीचं लग्न आहे असं मला वाटतच नाही. तोही माझा आहे, त्याची मुलगीही माझीच आहे. विश्वात्मक भाव याला म्हणतो. मग त्यासाठी शिक्षणाची गरज नाही. लीडरशिप, लीडरशिप म्हणजे काय? लीडरशिप म्हणजे सेम तेच काम करणं जे तुमच्या घरात तुमची आई करते. कुठलंच असं ठरलेलं काम नाही. फक्त माझं वाटलं ना, ती झाडून काढेल, ती पुसून घेईल परशी, ती दवाखान्यात नेईल तुम्हाला, ती आजारी असताना सुद्धा काहीतरी करेल. आणि मग आईच्या चेहऱ्यावरती लेकरू जेवल्याच्या नंतर जे समाधान असतं ना, ती किती पैसे देऊन मिळालो? मी तर या समाधानात जाऊ. मला खूप लोक म्हणतात सुद्धा की माऊली ऑनलाईन शिबिर घ्या, ऑनलाईन शिबिर घ्या, हे घेतायत, ते घेतायत, ते घेतायत. मी तर ठरवलेलं आहे की ठीक आहे, सत्संग घेऊयात. हा सत्संग जोडलेल्या साधकांसाठी आहे, पण नाही घ्यायचं मला ऑनलाईन शिबिर. माऊली 1 वर्ष जर नाही झालं तर मग काय तुम्हाला पैसे? मला काही चिंता नाही. तो त्यांनी करून घेतला, त्यांनी आणला ना कोरोना, तो करून घेईल काहीतरी माझं. मी का नाही घेणार ऑनलाईन शिबिर?
कारण ज्यांनी शिबिर केलं त्यांना कळेल. आपलं शिबिर ऑनलाईन घेण्यासारखं आहे का? अरे नॉलेज या जगात कुणाला कमी नाही आहे नॉलेजची. हजारो लोक आहेत ज्ञानी. आपलं शिबिर अनुभवण्याचं शिबिर आहे ना. साधं पाठीची मसाज करणं, एकत्र बसून हसणं, एकत्र जेवणं, एकत्र नाचणं, ते चैतन्य मनातल्या मातीचा सुगंध, ते चैतन्य मनातली हवा, ते एकमेकांच्या डोळ्यातलं प्रेम, ते एकमेकांना मिठी मारून आनंदाने एकमेकांमध्ये परमेश्वराला पाहणं, आरोग्याची अनुभूती कर, ते ऑनलाईन घेऊ शकतो मी. हा ज्ञान मिळेल 100%. त्यातून सत्संग आहेच ना, त्या ऑनलाईन सत्संगातून मला पैसे मिळतील, पण मला ते नाही पाहिजे. मला पाहिजे 100% अनुभूती. होऊ द्या. कुठे जाणार आहे कोण? ज्या वेळेला मी तिथे शून्य होतो आणि शून्य होऊन बोलायला लागतो, आणि त्यावेळेला माझ्या शब्दांनी, माझ्या अस्तित्वाने, माझ्या देण्याच्या भावनेने जे माझ्या समोर असलेले प्रत्येक व्यक्ती माझे होऊन जातात, आणि त्यांच्या माझ्या होण्यातून त्यांच्या आतला अहंकार, त्यांच्या आतले रोग, त्यांची अशांतता, त्यांची चिडचिड जळून भस्म होते, आणि मग आतून जसा तो आनंद फुलतो, उमलतो ना, त्यासाठी तुम्ही आणि मी समोरासमोर पाहिजे. तोपर्यंत हे सत्संगातून आहे का? सत्संगातून बदल कर. आणि म्हणून हा सत्संग केवळ एक सत्संग नाहीये, सत्संग म्हणजे आत्मपरीक्षण आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा आजपासून निदान पुढचे 8 दिवस तुम्ही रोज एक डायरी करा, आणि त्या डायरीवर मी सांगतोय त्या 4 गोष्टी लिहायचे स्वतः बोलतोय. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी लक्षात घ्या. 8 दिवस, पुढच्या रविवारी कदाचित आपला सत्संग असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. हा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका, आणि हे तुम्ही 100% करायचंच आहे. एका पानावरती रोज एक पान लिहायचं. काय काय लिहायचं? नंबर 1, आज मी, बघा बरं का, या 4 पॉईंटवरती तुम्हाला लिहायचं. नंबर 1, मला टाईप पण करून दाखवा वाटल्यास, म्हणजे तुम्ही ऐकत आहात की नाही मला कळेल. नंबर 1, आज मी, आणि हे कधी लिहायचं? सकाळी उठल्यावर नाही, रात्री झोपताना लिहायचं. आजपासून पुढचे 8 दिवस रात्री झोपताना तुम्ही हे टीव्ही बघणं बंद करा, किंवा टीव्ही बघून झालं, मोबाईलचे खेळून झालं की नोटबुक पेन घ्या, लिहिण्याच्या अगोदर 8 दिवस मला प्रॉमिस करा की 8 दिवस तुम्ही पुढच्या सत्संगापर्यंत तुम्ही हे करणार आहात. तुम्ही नाही केलं तर मला काही फरक नाही पडत, पण मी जे सांगतोय त्याची अनुभूती तुम्हाला त्या वेळेला येणार आहे. नंबर 1, एका पानावरती लिहायचं. काय? पहिलं, आज मी अशी कुठली कृती किंवा विचार केला की ज्याचा मला अभिमान वाटतो. आज मी कुठली कृती किंवा पॉझिटिव्ह विचार असा केला की ज्याचा मला अभिमान वाटतो. नंबर 2, आज मी माझ्या स्वतःत कोणता सकारात्मक बदल केला? लिहायचं. आज मी माझ्या स्वतःत कुठला सकारात्मक बदल केला? नंबर 3, ते म्हणजे आज मी हे शिकलो. आणि नंबर 4, आज मला असं असं वाटलं. हे सगळं करून नक्की काय काय सांगितले मी? आज मी कुठली कृती किंवा विचार असा केला की ज्याचा मला अभिमान वाटला. नंबर 2, आज मी स्वतःत कुठला सकारात्मक बदल केला. नंबर 3, आज मी काय शिकलो. आणि नंबर 4, हे सगळं करून मला आज कसं वाटलं. नक्की 100% तुम्ही सर्वांनी हे लिहा. खूप सुंदर अनुभूती येईल तुम्हाला.
हा सत्संग सर्वांना शेअर करा, जगा हा सत्संग. खाली शेअरचं बटन आहे बघा, दुसऱ्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा, सर्वांना मिळू द्या, घरच्यांना सुद्धा ऐकवा. आणि लिहा लिहा, लिहिणं आवश्यक. म्हणतात ना, वाचेल तो वाचेल, पण मी त्याच्या पुढचं सांगतो, लिहील तो जगेल. कारण लिहिण्यातून आत्मपरीक्षण होतं.